राज्यामधल्या तूर खरेदीतला भ्रष्टाचार समोर आलाय. त्याची कागदपत्र जी 24 तासच्या हाती लागली आहेत. सप्तशृंगी ट्रेडर्स नावाच्या कंपनीला कंत्राट देताना निविदेच्या अटी कशा बदलण्यात आल्या आणि या व्यवहारामध्ये करोडो रुपयांचा मलिदा कंपनीनं कसा लाटला, पाहूयात हा खास रिपोर्ट. यंदाच्या वर्षी सरकारनं हमीभावानं तूर खरेदी केली खरी, पण यामधल्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा आता पुढं येऊ लागल्या आहेत. यंदा सरकारनं मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून A1 दर्जाची 30 लाख क्विंटल तूर खरेदी केली. मात्र तुरीचे पैसे द्यायला सरकारनं मार्केटिंग फेडरेशनला कर्ज काढायला सांगितलं. त्यानुसार सरकारच्या हमीवरती फेडरेशननं 1494 कोटीचं कर्ज घेतलं. कर्जाची परतफेड करण्यासाठी खरेदी केलेली तूर बाजारात विकण्याऐवजी त्याची डाळ करून ती विकण्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि या निर्णयातच भ्रष्टाचाराची बीजं रोवली गेली. हे कंत्राट श्री सप्तशृंगी कंपनीला देण्यात आलं आणि त्यासाठी निविदेमधल्या अटी बदलण्यात आल्याचं कळतंय. विशेष म्हणजे अन्नधान्य उपव्यवस्थापकांच्या पत्रावर नजर टाकली तर मंत्र्यांनी तोंडी आदेश दिल्यानं निविदेतल्या अटी बदलल्याचं समोर आलंय. स्पर्धात्मक निविदा येण्याच्या दृष्टीनं माननीय मंत्री महोदय सहकार यांनी डाळ मिलबरोबर तूरडाळ ट्रेडर्स आणि तूरडाळ पुरवठादार यांना निविदेत समाविष्ट करण्याबाबत सुचवलंय असं त्यांनी या पत्रात स्पष्ट केलंय. तूर खरेदीत कसा झाला भ्रष्टाचार? विशेष म्हणजे दर दिवशी 2000 टन तुरीची भरडाई करून घ्यावी असं शासन निर्णयात म्हटलं होतं. प्रत्यक्ष निविदेतल्या अटीमध्ये 2000 टनाऐवजी प्रतिदिन केवळ 50 टन तूर भरडाई करण्याची अट टाकण्यात आली. 2016 भरडाई केलेल्या तुरीला 71.51% उतारा मिळाला, त्यामुळे यंदा निविदा काढताना 70% उतारा आला पाहिजे अशी अट टाकण्यात आली. मात्र प्रत्यक्ष काम देताना त्यात 65% उतारा मान्य करण्यात आला. श्री सप्तशृंगी कंपनीनं आतापर्यंत 30 लाख क्विंटलपैकी केवळ 3 लाख क्विंटल तूर भरडली आहे. मार्केटिंग फेडरेशननं कंपनीला A1 दर्जाची तूर पुरवली होती, मात्र त्यांनी पुरवलेल्या डाळीबाबत तक्रारी येऊ लागल्या. याबाबत बुलढाणा जिल्हा परिषदेनं सरकारकडे केलेल्या तक्रारीचं पत्रच झी 24 तासला उपलब्ध झालंय. सदर तूर डाळीचे नमुने तपासले असता डाळीवर चिपट दिसून येते, डाळ बारीक आहे, तूर डाळीची गुणवत्ता समाधानकारक आढळून येत नाही असं तक्रारीत म्हटलं आहे. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जातोय. त्याचा रोख अर्थातच पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्यावर आहे. गॅसमध्ये आलंय हे मात्र तितकंच खरं आहे की तूर खरेदी करत असताना मधल्या काळामध्ये 250 ते 300 रुपये किलो तूर झाली. त्यावेळेस नागरिकांना तूर रेशन कार्ड पाठीमध्ये इतके इतके द्यावी म्हणून ती खरेदी करण्याच्या बद्दलचं जे झालं त्याचे आरोप आहे. दरम्यान या संदर्भात सरकार चौकशी करणार असल्याचं पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी झी 24 तासशी बोलताना सांगितलंय. परदेशातून जी निकृष्ट दर्जाची तूर आलेली आहे आणि आपली चांगली तूर जाऊन आपल्याला ती त्याचीसुद्धा चौकशी करायला लावलेली आहे आणि त्याची तात्काळ चौकशी करून असं काय आढळलं तर त्या संबंधित व्यापाऱ्यावरसुद्धा कठोर कारवाई करायला सूचना दिली. श्री सप्तशृंगी कंपनीनं सरकारनं दिलेली A1 दर्जाची अख्खी तूर न भरडताच ती A1 प्रति किलो 42 ते 45 रुपये दरानं विकली, तर मोझांबिक या देशातून कमी प्रतीची आणि स्वस्तात आयात केलेली भेसळयुक्त तूरडाळ सरकारच्या माथी मारली. मोझांबिकमधली तूरडाळ प्रति किलो 32 रुपयाच्या घरात आहे. याचाच अर्थ शासनाची फसवणूक करून किलोमागं 10 ते 13 रुपयांचा फायदा कंपनीला झाल्याचा आरोप होतोय. मग 3 लाख क्विंटल तूर खरेदीत किती कोटींचा नफा कंपनीला झाला याची मोजदाद न केलेलीच बरी. दाल में कुछ काला आहे अशी हिंदीत म्हण आहे, परंतु या तूर व्यवहारामध्ये सगळंच काळंबेर असल्याचं उपलब्ध कागदपत्रावरून स्पष्ट होत आहे. या गोंधळामुळे राज्याच्या विविध गोदामांमध्ये लाखो क्विंटल तूर पडून आहे आणि या तुरीची वेळेवर भरडाई झाली नाही तर ती खराब होऊन राज्य सरकारचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सरकारने या सगळ्या प्रकरणात तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करायला हवी. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कोचरेकरसह दीपक बातुसे, झी मीडिया, मुंबई. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.